आणि आता बातमी आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात. मुंबईमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे, मात्र अद्यापही फॉर्म्युला काही समोर आलेला नाहीये. मात्र असं असलं तरी सुद्धा मुंबईतल्या 6 जागांवर तोडगा निघाल्याचं दिसतंय. पाहूयात हा रिपोर्ट. महाविकास आघाडीची जागा वाटपावरून मुंबईत बैठक झाली. मुंबईच्या हॉटेल ट्रायडनमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंसह महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते हजर होते. मात्र या बैठकीत काही जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलेला नाहीये. मुंबईतल्या लोकसभेच्या 6 जागांपैकी 4 जागा ठाकरे गटाला आणि 2 जागा काँग्रेसला मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जागा वाटपात ठाकरे गटाला सर्वाधिक जागा तर शरद पवार गटाला कमी जागा मिळतील असं कळतंय. सीपीआयनं शिर्डी आणि परभणी या 2 जागांची मागणी केली आहे. आता पुन्हा 30 तारखेला बैठक होणार आहे. या बैठकीला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा हजर असतील असं राऊत म्हणाले. प्रत्येक जागा ही प्रत्येक पक्षाची म्हणजे महाविकास आघाडीची आणि आम्ही काँग्रेसला मिळालेली जागा शिवसेनेची आहे किंवा राष्ट्रवादीची आहे असं मानतो. राष्ट्रवादीची जागा शिवसेनेची असं मानतो आणि तिन्ही पक्ष नाही तर वंचितसह आम्ही सगळे एकत्र काम करून 48 जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे. प्रकाश आंबेडकरजी म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर आमचा कालपासून व्यवस्थित संवाद सुसंवाद सुरू आहे आणि 30 तारखेच्या बैठकीत ते सामील होत आहे. प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीनं बैठकीत सहभागी होण्याचं निमंत्रणही पाठवलं. मात्र आंबेडकर प्रत्यक्ष हजर न राहता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. तर इंडिया आघाडीवरून ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये आपच्या स्वतंत्र भूमिकेवरून फडणवीसांनी हे हल्लाबोल केला. प्रत्येक जण वेगळं गाणं गातोय आणि तरी आम्ही समूह गाणात आहोत अशा प्रकारे जे काही भासवायचा प्रयत्न होता तो आता उघडा पडलेला आहे. हे लोक एकत्रित याकरता राहू शकत नाही की जेवढ्या रिजनल पार्टीज आहेत त्या सगळ्या रिजनल पार्टीजचा त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये काँग्रेससोबत एक प्रकारे त्यांची स्पर्धा आहे, त्यांची वोट बँक एक आहे. त्यामुळे ते काँग्रेसला का आपल्या राज्यामध्ये आपल्या वोट बँकमध्ये शेअर देतील, त्यांना माहिती आहे भविष्यात मग आमचा शेअर काँग्रेसकडे गेला तर काय होईल याची त्याला कल्पना आहे. आणि म्हणून ही जी काही इंडिया आघाडी आहे ही आघाडी काही चालेल असं मला वाटत नाही, कधी वाटलं नव्हतं, पुढे चालणार नाही. 15 जानेवारीपर्यंत देशात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप होईल असं बोललं जात होतं. मात्र अद्याप विरोधकांच्या फक्त बैठकाच होत आहेत, जागा वाटपावरून काँग्रेससोबत ठोस निर्णय होताना दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.